तर यानंतर पाहूयात काही झटपट बातम्या. नागपुरात खासगी डॉक्टरांकडून संपाची घोषणा करण्यात आली आहे. नागपुरातील एम्स रुग्णालयाचे निवासी डॉक्टर, वरिष्ठ निवासी डॉक्टर, पदवीचे विद्यार्थीही संपामध्ये सहभागी आहेत. कोलकात्यात सरकारी रुग्णालयामध्ये डॉक्टर तरुणीवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांनी संप पुकारलाय. या संपामुळे रुग्णालयातील काही नियोजित शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड शहरातील 15 वर्षीय अल्पवयीन तरुणी 15 ऑगस्ट पासून बेपत्ता असल्याची माहिती मिळते. दरम्यान संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला, मात्र त्याला अटक करण्यात पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप करत शेकडो नागरिक हे मंडणगड पोलीस स्टेशनमध्ये धडकले. जेजे रुग्णालयामध्ये रुग्णांना लागणारं साहित्य बाहेरून आणण्यास डॉक्टरांकडून सांगण्यात येत असल्याचा आरोप होतोय. यासंदर्भात तक्रारी वाढल्यानंतर सत्य जाणून घेण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली. या चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. पालघरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले तर डहाणूतील कासा चारोटी परिसर भूकंपाच्या धक्क्यानं हादरून गेलाय. पहाटे 6:30 सुमारास भूकंपाचा धक्का बसल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज एका दिवसाच्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी नागपूरच्या सार्थक फाउंडेशनच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या सत्कार सोहळ्याला उपस्थित राहतील, तर दुपारी वर्ध्यातील सहकार नेत्यांची ते भेट घेणार आहेत. या कार्यक्रमामध्ये मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित राहणार असल्यानं दोन्ही नेते एकाच मंचावरती पाहायला मिळणार आहेत. धाराशिव कळंब मतदारसंघावरती आरोग्यमंत्र्यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी दावा केलाय. लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी दिली नाही, विधानसभा निवडणुकीत काम पाहून तरी माझा विचार करावा असं ते म्हणालेत. तसंच इतर पक्षाच्या नेत्यांशी आणि पक्षात सकारात्मक संबंध असल्याचं सांगत धनंजय सावंत यांनी सूचक इशारा दिलाय. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये चिकू दाखल झाले असून दिवसाला एका ट्रकमध्ये 700 ते 800 पेट्या दाखल होत आहेत. अजून पूर्ण सीझन सुरू झाला नसून येत्या नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत सीझन सुरू होईल असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सांताक्रूज आणि गोरेगाव दरम्यानच्या अप डाऊन फास्ट लाईनवरती 5 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळामध्ये फास्ट लाईनवरील लोकल सांताक्रूज गोरेगाव दरम्यान धीम्या मार्गावरती वळवण्यात येतील. शिक्षकांना पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बीएलओ ड्युटीच्या कामाला जुंपण्यात आलंय. निवडणूक जिल्हा अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पालिका शाळांतील तब्बल 2000 शिक्षकांना 16 ऑगस्ट पूर्वी संबंधित मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयामध्ये हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. राज्यात महामार्गाचं जाळं उभारण्याची जबाबदारी असलेले महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आता झोपड्यांचा पुनर्विकास करणार आहेत. मुंबईतील 45 झोपडपट्ट्यातील 24,266 झोपड्यांच्या पुनर्विकासाची जबाबदारी ही एमएमआरडीसीवरती दिली जाणार आहे. मुंबईतील 233 झोपडपट्ट्यातील 2,13,000 झोपडपट्टी धारकांना पक्की घरं मिळणार आहेत. आता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण हे एमएमआरडीसी, एमएमआरडीएस, सिडको, बीएमसी, महाप्रती, एमआयडीसी आणि म्हाडा यांच्या संयुक्त भागीदारीत झोपडपट्टी पुनर्विकासाचे प्रकल्प राबवणार आहे. जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे चालू वित्त वर्षाच्या पहिल्या 4 महिन्यांमध्ये भारताची सोने आयात ही 4.23% घसरून 12.64 अब्ज डॉलर्स आली आहे. मागच्या वर्षी समान कालावधी 13.2 अब्ज डॉलर्सचं सोनं आयात झालं होतं. प्राप्त आकडेवारीनुसार सोन्याच्या आयातीतील ही सलग 3 महिन्यातील घसरण आहे. राज्यातील महिला बचत गट आणि महिला उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना राष्ट्रीय स्तरावरती बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित डिजिटल मार्केटिंग ऍप तयार करावं, शहरांमध्ये बचत गटांची संख्या वाढवावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीसाठी आता एमएमआरडीसीची घरं मिळणार आहेत. पनवेल आणि खालापूरमध्ये 1823 घरांचं बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम पूर्ण झाल्यावरती या घरांचा म्हाडाच्या 2026 मधील सोडतीत समावेश होईल. माहीम, दादर आणि अन्य चौपाट्यांच्या स्वच्छतेसाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून स्कीड स्टिकर लोडर यंत्र खरेदी केलं जाणार आहे. विशेष म्हणजे या यंत्राची जेवढी किंमत आहे तेवढा किंवा त्यापेक्षा जास्त खर्च पुढील प्रत्येक वर्षाच्या देखभालीसाठी पालिकेला करावा लागणार आहे.
चेंबूर ते सात रस्ता दरम्यानची मोनो सेवा आता सुधारणार आहे. सिग्नल यंत्रणा आणि नव्या गाड्यांच्या तपासणीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच सुरक्षा चाचण्यांवरती देखील भर दिला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यास 2 महिने अवकाश असताना पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठाणे शहराच्या अंतर्गत रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. 2019 पर्यंत पूर्ण होणारा हा प्रकल्प 12,200 कोटी रुपयांचा आहे. मुंबई शहर झोपडपट्टीमुक्त असावं असं ध्येय असायला हवं असं मत व्यक्त करत महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र कायद्याच्या कठोर आणि काटेकोर अंमलबजावणीवरती खंडपीठानं भर दिलाय. त्यानुसार कायद्याचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे असे कोर्टानं निर्देश दिले आहेत. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला नामांकित कंपन्यांचं प्रतिनिधी वारंवार सीएसआर निधी देण्यासाठी इच्छुक असतात, मात्र तो निधी कशा पद्धतीनं घ्यावा, त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीनं करावी याबाबत कोणतंच धोरण नसल्यानं हा निधी स्वीकारण्यासाठी विभागाला अडचणी येत होत्या. मात्र आता याबाबत ठोस धोरण तयार करण्यात आल्यानं राज्यातील आरोग्य सेवेसाठी कॉर्पोरेट कंपन्यांची मदत घेणं आता सोपं होणार आहे. देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्यासाठी प्रकल्प सुरू करण्याकरिता एका कंपनीची निविदा आली असली तरी हा प्रकल्प प्रत्यक्ष कार्यान्वित होण्यासाठी आणखी वर्षभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये हा प्रकल्प कार्यान्वित होईल असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. पाऊस कमी झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील हरमूल तलावामध्ये फक्त 6 फूट पाणी शिल्लक आहे. ते पुढील 2 महिन्यांपुरताच पुरणार आहे. मात्र हरसूल तलावाचं पाणी संपल्यानंतर जायकवाडीचं पाणी नागरिकांना द्यावं लागेल, त्यामुळे पाण्याचे टप्पे आणखी वाढू शकतात असं पालिका प्रशासकांनी सांगितलंय. पश्चिम विदर्भातील सगळ्यात मोठ्या समजल्या जाणाऱ्या वर्धा धरणामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात जलसाठा वाढलाय, त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून होणारा विसर्ग पाहण्यासाठी अमरावतीकरच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यातील पर्यटकही गर्दी करतायत. दरम्यान वर्धा धरणाचा पाणीसाठा वाढल्यानं अमरावतीकरांचा पाण्याचा प्रश्न मिटलाय. कोलकात्यामधील घटनेच्या निषेधार्थ आरोपीला फाशी द्यावी आणि डॉक्टरांना सुरक्षा पुरवावी या विविध मागण्यांसाठी गेल्या 4 दिवसांपासून निवासी डॉक्टरांचं कामबंद आंदोलन सुरू आहे. त्याचेच पडसाद छत्रपती संभाजीनगरमध्ये उमटले आहेत. शहरातील 550 रुग्णालयं 24 तासांसाठी बंद ठेवले जाणार आहेत. तसंच 4,000 शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या. कोलकात्यामधील घटनेच्या निषेधार्थ जळगावातील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये डॉक्टरांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारलंय. जळगावात अधिष्ठातांना निवेदन देऊन कामबंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान यामुळे वरिष्ठ डॉक्टरांना धाव घेऊन सेवा बजवावी लागणार आहे. या आंदोलनामध्ये 65 कनिष्ठ डॉक्टर 100 अधिक विद्यार्थी सहभागी आहेत. तर कोलकात्यामध्ये मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला असून या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशननं आज देशव्यापी संप पुकारलाय. त्यामुळे सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा आज बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे देशातील वैद्यकीय सेवेवरती याचा मोठा परिणाम दिसून येईल. तर अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. तब्बल 24 तास सेवा बंद राहणार असून ICU, अपघात विभाग आणि प्रसूती सेवा सुरू ठेवण्यात येणार असल्याचं IMA स्पष्ट केलेलं आहे. त्याचबरोबर IMA रुग्णालय सेफ झोन म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. तर कोलकात्यात झालेल्या महिला डॉक्टरच्या निर्घृण हत्येविरोधात पुण्यातील ससून रुग्णालयात IMM आणि MARDच्या विद्यार्थी आणि निवासी डॉक्टरांनी तीव्र आंदोलन केलं. IMA 24 तासांच्या संपाची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे कल्याणमध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला आहे. कल्याणकरांनी या अमानवीय घटनेच्या विरोधात साई चौक खडकपाडा इथं एकत्र येत मेणबत्त्या प्रज्वलित करून या घटनांचा निषेध केला. दरम्यान आरोपींना अटक करून लवकरात लवकर त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देखील करण्यात आली. तसंच कायद्यात बदल करून फाशीची शिक्षा द्यावी, महिलांना सरकारनं सुरक्षा द्यावी अशी मागणी केली. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिला डॉक्टर सहभागी झाले होते.